आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. प्रत्येक शिधापत्रिकेवर 35 किलो धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांनाही कर्जमुक्त करावं आणि यंत्रमाग कामगारांना जाहीर केलेली 6 पैसे मजुरी वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी कामगार संघटनेच्या वतीनं इसरकंजी येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंदीमुळे कापडाला म्हणावी तशी मागणी नाही, परिणामी कामगार सर्वसामान्य लोक बेरोजगार होत आहेत. वस्त्र उद्योगातील कामगार असंघटित असल्याने त्यांना भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आदी सुविधा मिळत नाहीत. अनेक वर्ष किमान वेतन मिळत नसल्यानं घर खर्च आणि औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी कामगारांनी अनेक वेळा कर्ज काढलं आहे. शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांना सुद्धा कर्जमुक्त करावं म्हणून 25,000 कामगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून बँक खात्यात 2 लाख रुपये जमा करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे वस्त्र उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, कामगारांना कर्जमुक्त करावं, प्रत्येक शिधापत्रिकेवर 35 किलो धान्य, डाळ आणि साखरेसह जीवनावश्यक वस्तू द्याव्यात, सरसकट 5,000 रुपये मासिक महागाई भत्ता मिळावा, सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेली 6 पैसे मजुरी वाढ मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन आज करण्यात आलं. आज मुख्य मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी करत मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर शिष्टमंडळानं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. आंदोलनात कामगार नेते मिश्रीलाल जाजू, मदन मुरगुडे, शिवानंद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.